की लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय, त्यासाठी शरद पवारांनी एक नवा डाव टाकलेला आहे. बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. सोडून गेलेल्या काहींना आमचे दरवाजे खुले. जुन्या नेत्यांना शरद पवारांचे सूचक संकेत. शरद पवारांचं लक्ष विधानसभा. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवारांनी आता पुढचं लक्ष ठेवलंय ते विधानसभेचं. शरद पवार आता महाराष्ट्र दौरा करणार आहे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहे. त्याचवेळी शरद पवारांनी नवा डावही टाकलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातले काही आमदार शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. अजित पवारांचे काही आमदार तुमच्या पक्षाशी संपर्कात आहेत किंवा काल दोन दिवस जे चर्चा आहे काही तिकडचे इकडे येणार इकडचे तिकडे जाणार काय तुमच्याकडे? ती जी चर्चा आहे ती फक्त काही दिवसांमध्ये चर्चा राहणार नाही, काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांचा वेगळा गट आणि शरद पवारांचा वेगळा गट तयार झाला. पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेलं. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले, मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. अजित पवार गटाला फक्त एकच जागा जिंकता आली, तर दुसरीकडे शरद पवारांनी 8 जागा निवडून आणल्या. त्यानंतर मात्र अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या गटातले काही आमदार शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शरद पवारांनी ही सूचक विधान केलं. शासक निर्णय घेणं त्यांच्या सगळे सूचनेचा आदर राहतो. या समितीचे निकाल घेतले जातात. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणणारच असा निर्धार पवारांनी केला. त्यासाठी विधानसभेआधी शरद पवारांनी आता नवा डाव टाकलाय. माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांनीही कमळ सोडून आता तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. शरद पवारांच्या उपस्थितीत सूर्यकांत पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे पवारांची पुढची रणनीती असल्याची चर्चा आहे. पक्षात प्रवेश देण्याचं विधान आणि माजी नेत्यांना पुन्हा प्रवेश देत पक्षापासून दूर गेलेल्या जुन्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी सूचक संकेतही दिले. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.